आप लोगों YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। गेले 6 ते 8 महिन्यांपासून करंजखोल येथे रायगड किल्ल्याच्याकडे जाणारा मार्गावर अर्धा फूट खोल आणि जवळपास 5 ते 6 फूट रुंदीचा मोठा खड्डा पडला असून वाहन चालक हा खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या रस्त्यावर नेहमीच रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची तसंच स्थानिक नागरिकांची वर्दळ सुरू असते आणि अशातच हा खड्डा चुकवताना अपघाताची शक्यता दाट झालेली आहे। वेळी मोठा अनर्थ टाळण्यासाठी प्रशासनाने दखल घेत खड्डा भरून तात्पुरती उपाययोजना करण्यापेक्षा संपूर्ण रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहन चालक, स्थानिक आणि नागरिकांसह पर्यटक देखील करत आहेत। हे पहा, हा रस्ता नात्यखिंड ते रायगड शिवाजी महाराजांच्या काळापासून हा रस्ता चालू आहे, तरी नात्यखिंडमध्ये असणारा जो स्पॉट आहे ह्या स्पॉटवरती एक अशा प्रकारे खड्डा आहे तो कमीत कमी अर्धा फुटापेक्षा जास्त खोल तसेच 1-5 फुटापर्यंत रुंद असा आहे आणि ह्या खड्ड्यामुळे अशा प्रकारचा त्रास होत आहे आम्हाला नागरिकांना तसेच वाहन चालकांना की समोर येणारी गाडी किंवा लोडची गाडी आली किंवा काय आलं तर गाडीचं मेंटेनन्स त्याच्या अपघात होण्याची शक्यता पण जास्त कारणांनी होऊ शकतो, अपघात होऊ शकतो, जेणेकरून शासनाने ह्या खड्ड्याकडे लवकरात लवकर भरून काढावा किंवा त्या ठेकेदाराकडे सांगून त्याची सुधारणा करण्यात यावी एवढीच मागणी फक्त शासनाकडे करत आहे आम्ही। नमस्कार, आम्ही इथले स्थानिक नागरिक आहोत। तर हा जो रस्ता आपला आपण बघत आहोत महाड ते रायगडला जाणारा रस्ता आहे, तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डा आहे, 1-6 महिन्यापासून पडलेला आहे। तर ह्या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, कारण इथे रायगड आहे आणि खूप मोठा पर्यटक वर्ग आहे, तर या खड्ड्यामुळे बऱ्याचशा लोकांची गैरसोय होते की गाडी कुठून चालवायची हा प्रश्न पडतो आणि त्या ह्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। तर शासनाला एवढीच विनंती आहे आमची की हा खड्डा थोडी या रस्त्याचं लवकरात लवकर बांधकाम करावे आणि होणारी पुढे दुर्घटना टाळली जाईल। नमस्कार, आम्ही या विभागातले स्थायिक नागरिक आहोत। आम्ही दररोज या रस्त्याचा ये जा करण्यासाठी वापर करतो वाहनांनी ये जा करण्यासाठी। त्याचबरोबर हा जो नातेखिंड ते अगदी रायगड रोड म्हणजे आपल्या मराठ्यांचे जे शूरवीर महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड किल्ला या रस्त्याने हा रस्ता अगदी थेट जाऊन तिथे पोहोचतो, त्याच्यामुळे इथून दररोज पर्यटकांचे तसेच स्थायिक येणाऱ्या जाणाऱ्या माणसांच्या खूप वाहनांची गर्दी असते। या रस्त्याला एवढा मोठा भयंकर असा खड्डा पडलेला आहे की त्याच्यामुळे इथे खूप अपघात होण्याची शक्यता आहे। इथे काय होतं की समोरून येणारी गाडी आहे ती पाहून त्या वाहन चालकाला असा प्रश्न पडतो की नेमकी माझी गाडी कोणत्या भागात मी उभी करू, त्यामुळे एक भीती निर्माण होते त्या वाहन चालकाच्या मनामध्ये, त्याच्यातून खूप अपघात होण्याची शक्यता आहे। तरी आमच्या शासनाला अशी विनंती आहे की तुम्ही हा खड्डाच नाही तर हा रस्ता पूर्णपणे बांधण्याचं काम करा। हा रस्ता तुम्ही खूप छान प्रकारे बांधला तर अगदी नागरिकांची गैरसोय ह्याच्यातून होणार नाही। तरी आम्ही शासनाला वारंवार हीच विनंती करतोय की तुम्ही कृपया या खड्ड्याकडेच न पाहता अख्ख्या रस्त्याकडे बघून त्या रस्त्याचं छान प्रकारे काम करावं एवढी विनंती। मुंबई गोवा हायवे शेजारी असणाऱ्या रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती अक्षरशः खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे। कुठे ना कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष जाताना देखील दिसून येत आहे। एखादा वाहन चालक या खड्ड्यामध्ये घसरून पडला तर निश्चितच अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवलेली जाते। वाहन चालक असो या नागरिक असो या पर्यटक असो यांना ह्या खड्ड्याचं हा त्रास देखील सहन करावा लागतंय। लवकरात लवकर शासनाने या रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी नागरिक आणि वाहन चालकांकडनं होत आहे। कॅमेरामॅन नितेश लोखंडेसह मी मनोज चेंडेकर, आपलं गोकण महाड। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।